गोलंदाज अनुभव जबरदस्त आहे एम एस कोठोली. त्याच्यात अगोदर जू गाव गावदेवी इलेव्हन याचं प्रतिनिधित्व करायचा हा गोलंदाज. या स्पर्धेमध्ये सॉलिड विकेट घेतल्यात. परत गोलंदाजचं विश्लेषण केलं तर तुर्बे येते अतिशय जबरदस्त घनसोली इलेव्हनच्या विरुद्ध एक षटकामध्ये फक्त एक धाव आणि चार विकेट घेतले होते गोलंदाजाने. राईट आम रॉन द विकेट. पहिला चेंडू थोडासा टप्प्यावर मात्र नियंत्रण होतं, टप्पा गेला अनियंत्रितच्या रेषेबाहेर अर्थातच वाईट. खराब चेंडूने मात्र श्रीगणेशा झाला परी इलेव्हन. बघूया एके साईडला संघमालांचा विचार केला तर अर्जुन इलेम वाकी श्री सन्माने विकासभाई कदम यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण श्री सकाराम सेट कदम यांचं परी इलेव्हन गोगवे. पहिलाच फटका मात्र शपलून आला चेंडूला दिशा दिली. व्हॉट अ फिल्डिंग यार, सुपर फिल्डिंग सुदेश मॅन फ्रॉम लालबाग इथे राहणारे सुरेख चित्रक्षण सुदेश. तर असे दोन धाबा अक्षरश वाचवला शपलवून आला. अर्जुन इलेव्हन डिफेंडिंग चॅम्पियन होता गतवर्षी, तर 2018 विचार केला तर गतवर्षीचा हा प्रीमियर लीग के एस के प्रीमियर लीग 2019 महासंघाचा पहिला सेमीफायनल परी इलेव्हन वर्सेस अर्जुन. नाणेफेकीची टॉस जिंकली संतोष देसाई साबण. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आहे. वन्स अगेन सुजित मोरे अतिशय जबरदस्त आहे. डोळ्याला मध्यकाळी थोडीशी जखम झाल्यानंतर या संस तो क्रिकेटपासून दूर होता, परंतु कम बॅक केलं. येस ओ टू राम शिंदे. धन्यवाद. या ठिकाणी बाळा जाधव यांच्याकडून सुजित मोरे यांच्या हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं रोख प्राईज या ठिकाणी आलेलं आहे. सुजित मोरे यांनी जर या षटकामध्ये हॅट्रिक जर घेतली तर बाळा जाधव वाकी उत्कृष्ट यष्टीरक्षक यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. धन्यवाद. लाप जवा फटका. व्हॉट अ लवली एक्स्ट्रा कव ओर द लप एक्स्ट्रा कव इज अ स्टाईल ऑफ द सौरभ दा सौरभ गांगुली. दणदण कर चेंडू जातो परंतु सीमारेषेने खरोखर कौशल्य पाहायला मिळते. जे मेरिटवर क्षेत्ररक्षण गेलं तर त्याचं उदाहरण पाहायला मिळतं. लवली स्टॉप यार, दोन चौकार अक्षरशः वाचवले यावेळेला क्षेत्ररक्षणाने. नक्कीच्या ठिकाणी आपण पाहतोय परी इलेव्हन संघाच्या आघाडीची जोडी संतोष देसाई आणि कोण संतोष भोसले आणि किरण घाडगे. संतोष भोसले याच्यासाठी जर लगातार तीन षटकार जर मारले तर तुकाराम चोरगे तेटले यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर या सामन्यामध्ये जर 50 धावा संतोष भोसले यांनी पूर्ण केल्या तर त्यासाठी 2001 रुपयाचं पारितोषिक तुकाराम चोरगे तेटले यांच्याकडून आलेलं. धन्यवाद. नाव 6 विदाउट लॉस 6 धावा बिनगडी बांध. पहिलं पॅलोपॅलचं षटक टाकून सुजित मोरे राईट आर्म फ्रॉम द विकेट. संतोष भोसलेसाठी हा फटका शॉर्ट ऑफ लेनचा होता. चेंडूला दिशा दिली मिड विकेटच्या ठिकाणी. तोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत आरामात एक धाव आपल्या खात्यात टाकली. संघाचा दुसरी धावकाचा आवाज दिला होता पण यापर जे घाई करून जमणार नाही. जर हारलो तर स्पर्धेतून बाहेर, जिंकलो तर 55,555 या दोन क्रमांकाच्या रांगेत येऊ. अतिशय मनमोहक चांगली सोच होती यावेळी मी म्हणे निश्चित किरण घाडगेची. दर्जेदार फलंदाजी करतो हा पहिल्यापासून इम्प्रेस केलं. आज जेवढे फटके मारले पहिल्या सामन्यात आपण आजचा पहिला सामना झाला त्या उत्तुंग टोळेबाजी केली. 3 षटकार खेचले होते याच किरण घाडगेने. त्याचे फलंदाजीवर मदार असेल. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी घेतली आणि मत व्यक्त केलं राम शिंदे बरोबर संतोष देसाईनं. 75 आसपास आमचा संघ जायला हवा. राईट राउंड द विकेट हा दिशा दिली मिड विकेटला क्षेत्ररक्षणाला संधी होती. पहिल्या टप्प्यात जर चेंडू घेतोय तर कदाचित मे बी पॉसिबल बॅट्समॅन रिटर्न टू द टेंड. माघारी परतला असतं मग तसं नव्हतं. जर तर आपण थांबूया परंतु एक महत्वाची धाव मिळते खात्यामध्ये किरण घाडगेच्या. एकने धावसंख्या सेमीफायनलमध्ये पोहोचते. पहिल्यांदा फलंदाजी करताना परी इलेव्हनची बिनगडीबाद 8. पहिले षटक टाकताना अतिशय अनुभवी असा गोलंदाज एम एस कोठोली नामांकित अशा संघावर खेळणारा हा सुजित मोरे राईट आर्म राउंड द विकेट. फुलटॉस आणि जोरदार अपील फिंगर इज अप. त्यासाठी म्हटलं हा सुजित मोरे अतिशय वेगवान गोलंदाज आहे. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि बडी मसली जाल में फसली. इरन घाटगे बॅक इन बिग विकेट.
आणि तेवढी धमक आहे. बऱ्याच वेळेला हा विक्रम हा कारनामा केलाय गोलंदाजानं. मागे म्हटलं होतं तुर्भे येथे जे रामतुनू क्रीडा मैदान आहे तेथे घनसोली सुजित मोरे साठी हॅट्रिक साठी रोख रुपये 2000. पहिली विकेट चवटवली संतोष भोसले. आता तंबूचा रस्ता धराला भाग पडला. लेग विरुद्ध गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फुटला चकले गेले संतोष भोसले अँड बॅक पल्लवीने. परी इलेव्हन लागला धक्का पहिला. संघाची धावसंख्या 8 असताना आणि स्वतःची फक्त 1 वर. लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट मिड ऑन मिड ऑफ शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला होता त्याला मात्र हटवलं गेलं. सुजित मोरे यांच्यासाठी बाला जाधव यांच्याकडे रोख रुपये 2000. हॅट्रिक जर घेतली तर हॅट्रिक साठी अदळणे बाला जाधव यांच्याकडून सन्मान्य बाला जाधव यांचे रोख पारितोषिक जाहीर झालं. इथ ही हॉल द हॅट्रिक स्पर्धेची पहिली हॅट्रिक के एस के प्रीमियर लीग 2019 अर्थात अक्षय मोरेने घेतली आहे. पण हॅट्रिकसाठी प्राईज आहे सुजित मोरेला बाला जाधव. व्हॉट अ ग्रेट इयर. ही खासियत आहे. मी म्हटल्यापणे काय एमएस गोठवली. पहिल्यांदा खेळायला सुरुवात केली होती गावदेवी जू गाव. एक कीर्तिमान राखला होता तो फलंदाज झाल्यानंतर आम्ही सांगूच. पण त्याच्या अगोदर विविध संघाकडून खेळणारा काय गोलंदाजाचं विश्लेषण आहे. मोठ्या सामन्यामध्ये कोणताही दबाव न घेता अनुभवाच्या बोल बोलला हा गोलंदाज सुजित मोरे. फक्त 8 धावा दिली आणि बेस किमती विकेट संतोष भोसलेची आपल्या झाल्यात अडकवली. एक गडी बाद 8. अर्जुन इलेवन सुजित मोरे कृपया आपला जो आता खेळाडू आलेला आहे कृपया त्याला घेऊ नका. मैदानाच्या बाहेर बसवा प्लीज. तर खेळ वृत्तीने घ्या दोन्ही संघाला मानेन कारण लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. अतिशय जबरदस्त नावात लिहिलं गेलं देशा पूर्णपणे देशात नाही तर जगाभरमध्ये स्पर्धा पाहिली जाते. सुजित मोरे कुल डाऊन जास्त आवाज घेऊ जास्त करू नका. मी दोन्ही याला समजुतीने मात्र कोळ काढता येईल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अतिशय दे दिपे मना अशी स्पर्धा चालू आहे. हॅलो दोन्ही पंच या जरा आपण आपली सल्ला मसलत केली जाईल. दोन्ही पंचांना जे प्रमुख पंच आहेत आपण यायचं आहे आणि आमचे कोर कमिटीचे सभासद असतील सर्व जातील. संतोष देसाई पण मॅच मध्ये आहेत स्वतः कर्णधार आहेत. सुजित मोरे चांगले क्रिकेट खेळलात भरपूर आहे. पण पंचांचा निर्णय आणि कोर कमिटीचा जो नियम असेल तो दोन्ही संघाला मात्र बंधनकारक असेल. थोडा वेळ थांबला जातोय. अतिशय दर्जेदार असं आपण आयोजन पाहतो. के एस के प्रीमियर लीग 2019 पहिला सेमीफायनल परी इलेव्हन वर्सेस अर्जू इलेव्हनच्या दरम्यान खेळ थांबला जातो. थोडा आश्चर्य मारला गेलाय परंतु खेळ लगेच चालू होईल मदत दुमत नाही. अतिशय दे दिपे म्हणून भव्य दिव्याची स्पर्धा शिवतीर्थ मैदान वाशी गाव या नावाजलेलं मैदान कारण अतिशय मोठा सामना आहे. बिग मॅच तमाम प्रेक्षकांचं थेट जोडल्यात या मैदानाच्या अवतीभोवती त्या लाडक्या मैदान जे जोडल्यात वर्ल्ड टेनिस क्रिकेट या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट जे पाहतात त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. के एस के प्रीमियर अर्थात कोयना सोलसी कंधाटी क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत के एस के प्रीमियर लीग 2019
एकमेके सहाय करू अवधे गरु सुपंथ असं म्हटलं जातं. एकमेक समज ना कम्युनिकेशन आणि आपली स्पर्धा आहे, सर्व खेळाडू आपलेच आहे. एकूण 105 गावामधून या 3 नद्या आहेत जे मी म्हटलं होतं, कोयना, सोलसी, कांदाटी, त्याच्या आसपासच्या गावातले 105 गावामधून हे निवडले 160 खेळाडू. त्याच्यामधून आले 10 टीमामध्ये घेतल्या प्रत्येक ओनरने एक एक टीम आणि तिथे झुलून आलं एकमेकांचं तुमचं आमचं म्हणणं की एस के प्रीमियर लीग 2019 खेळायला सुरुवात. पहिलं षटक अतिशय तेज तरार टाकलं, आपल्या नावाला लौकिकेला साजेसे षटक टाकलं. पहिलं पावोपेचं P1 षटक सुजित मोरे 8 डबा खर्च केल्या आणि त्याला अडकवलं संतोष भोसले या परी एलिमेंटच्या आघाडीला त्यानं पाठवलं केवळ 1 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या होती 8. दुसरं आणि आपलं पहिलं P1 दुसरं षटक आपलं पहिलं टाकण्यासाठी गोलंदाज आशिष पाटे येतो कॅप्टन. जोरदार मारला टायमिंग मिस, स्विंग इन द मिस. सोपाजेल आणि तोही किरण घाडगे सारख्या फलंदाजाचा अक्षरशः फळ भोगावा लागेल, कारण हे फलंदाजी जी फलंदे आम्ही सकाळपासून पाहिले काय फटके आहेत. झेल सोडला का मॅच सोडली याचे बॅटने उत्तर देईल एवढं निश्चित. व्हेरी कॉस्टली, अतिशय सप्पा झेल पॉइंटच्या दिशेने सोडला. ओके, तर आदरणीय बाला जाधव यांच्याकडून प्राइज घोषित झाले गोलंदाज. कोणताही गोलंदाज हॅट्रिक घेतो अर्जुन 11 तर आदरणीय आमचे बाला जाधव यांच्याकडून रोख रुपये 3000. एनी बॉलर ऑफ द अर्जुन 11 हॉल द हॅट्रिक, आदरणीय बाला जाधव यांच्याकडून रोख रुपये 3000. हे असतं मोठं दिलदार व्यक्ती मग तो होतं मनाने मोठं लागतं पैसा प्राइस लावायला. तो दिलदारपणा घेऊन आलेत याचं व्यासपीठावर बाला जाधव आदरणीय. रोख रुपये 3000 हॅट्रिक साठी अर्जुन 11 गोलंदाजाला. पुण्याच्या फुलटॉस इथे मध्ये टायमिंग पुन्हा एकदा चुकलं गेलं होतं पण उलट्या दिशेने मात्र गेलं होतं शत्रक्षण. जेल घेताना जोपर्यंत चेंडू ट्रायल होईल लँड होईल नो मॅन लँड येथे गे या ठिकाणी तोपर्यंत 2 धाव मात्र खात्यात जमा केल्या. यावेळी नवीन आले फलंदाज जयदीप जाधव खातं खोलतो दोन्ही आणि संघाची धावसंख्या पहिल्या सेमीफायनलमध्ये अर्जुन 11 विरुद्ध खेळताना परी 11 एक गडी बाद 11. डीप स्क्वेअर लेग वाईडिश शॉर्ट मिड विकेट सिली मिड ऑफ राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मध्ये दिशा मात्र भरकडली होती त्याचा आणि खरोखर याचं फळ किती भोगावं लागलं बघा. वाईट प्लस 4 अशा 5 धावा मात्र धावफळकावर. मोठी चूक करून गेले दिशा आणि चेंडू टाकला आणि तोही मध्ये चकवला गेला एस टी रक्षकाला शॉर्ट फाईन लागला. चेंडू दन दन करते इथे चांगला चेंडू होता यॉर्क टाकणार प्रयत्न पण हलक्या त्यानं फ्लिक केला हलक्या त्याने मनगटीचं माझं कौशल्य होतं. दॅट इज अ लवली फ्लिक ऑफ द शॉर्ट मिड विकेट अँड स्पेल लेग विजन एरिया गेटिंग सिंगल नॉट टोटल स्कोर मूव्ह ऑन 17-1 परी 11 इन फर्स्ट सेमी फायनल. अर्जुन 11 अगेन्स्ट परी. Todd Zingley Santosh Desai is captain skipper of the Pari. He decided bat first. Ek jhal sodlay tya jhalacha kiti phal bhogav lagta he sangnar bat ne. Kiran Ghadge now facing phatka marla timing punna ekda chukla jaasta nuksan na zala fayda usalta ala na ya vela Kiran Ghadge la swastat paratla ek jivandanacha fayda na uthavta lag Pari. Eat.
तर सातत्याने तिसऱ्या दिवसामध्ये आपले एक वर्चस्व राखताना डीजे ऑपरेटर सुमधुर संगीतामध्ये घेऊन आले आहेत 51 विविध गीत आणि सुखावणाऱ्या आवाजामध्ये तमाम प्रेक्षकांच्या सामन्याकडे वळणार. 17 धावा लागल्या, 2 जी आघाडी होती ती आघाडी मात्र तंबूत. वाटलं होतं किरण घाटगे संधीचा फायदा घेईल, पण ईश्वराची बरीचशी कृपा होती अर्जु इल्लीमन या संघावरती. कारण जो फटका होता टायमिंग चुकलं आणि अलगट टिपला गेला होता लंगॉनला. असे 2 झटके, पहिला विकेट सुजित मोरे आणि अर्थातच कॅप्टन इज असिस पार्टे अर्जु इल्लीमन इज अनदर हॉल विकेट. हॅट्रिकसाठी मात्र अदर्णी बाला जाधव यांच्या रोख रुपये 3000. कोणत्या अर्जु इल्लीमनचा गोलंदाज जर हॅट्रिक घेतो तर ओ गतीमध्ये परिवर्तन ही खासियत आहे. आणि जेव्हा म्हटलेलं होतं याच आशिष पार्टेनं, कारण आम्ही जरी 80 धावा दिले तरी पण ती भेदण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. आणि टॉस हा जिंकलीच ते, तर मी निर्णय तोच घेतला असता क्षेत्ररक्षण करण्याचा. या 2 मध्ये कोणाचे कमेंट खरे ठरतात त्या येणारं काल लगेच ठरवेल. आशिष पार्टे कब्जी बोललो राईट आर्म ओर द विकेट. इथे मग चेंडू जातो लेग स्टंपला, पिचिंग होऊन खूपच बाहेर, अर्थातच व्हाईट बॉल. कॉल अंपायर अनदर एक्स्ट्रा, आणखी एक एक्स्ट्रा मिळतोय. धावसंख्या पुढे सरकते 18-2 गडी बाद. अतिशय देखणं देदीपी मने स्पर्धा के एस के प्रीमियर लीग 2019 वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून थेट फुल टॉस. ट्रॅव्हल करत नाही हा फटका, पण काय कमाल आहे यार, सूर्याचे किरण डोळ्यावर येत असताना काय लकब होते. हे व्यावसायिकपणा होता या क्षेत्ररक्षका. व्हेरी वेल कॉट. मागचा मॅचचा सामनावीर लीगचा चौथा सामना, त्याच्यामध्ये 9 चेंडू मध्ये ज्याने 23 धावांची धडाकेबंद फलंदाजी केली, खूप मदार होती, बरस आस राखून होता संतोष देसाई कर्णधार या सुशील सोनलकर वरती. तोच फलंदाज साफ साफ मात्र निराश करून तंबूच्या दिशेने रवाना. 3 गडी बाद, धावसंख्या धावफकार 18 विकेट. व्हेरी बिग मॅच, मोठ्या सामन्यामध्ये सुशील सोनकर तिथे राहणं अतिशय गरजेचं होतं. मिस टायमिंग एंड इज डिसमिसल बैक इन पेवेलिनेन. 3 गडी बाद 18 विकेट. थोडस धाव संख्येला आकार देणं या मध्ये फलंदाज आहे त्याच्यावर बरस निर्भर असेल. किरण नलावडे आणि जयदीप जाधव खेळायला लागेल, कारण दुसरं षटक संपलेलं आहे. 3 षटकांचा अजून खेळ बाकी आहे, ही भागीदारी जुळून येणं गरजेचं आहे. कारण फलंदाज आज झालेत 3 गडी बाद 18. भागीदार मिळणं अतिशय कुठे क्रिकेटचा इंटरनॅशनल क्रिकेट बघितलं, एक दिवशी मॅच बघितल्या किंवा टेस्ट क्रिकेट बघितलं, तर यानंतर विकेट बळल्यानंतर जो मध्यभागी डावाची जी घसरण होते ती मध्य फळंदाजाने सावरून धरणं अतिशय गरजेचं असतं. इथं पॅडल स्वीप केला, चेंडू जातो शॉर्ट स्वेअर लेगला, सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट. एक एक दोनेर धावाने जर तिसरं चौथं षटक खेळून काढतोय तर एक समाधान स्कोर मात्र उभं करू शकतो अर्जु इल्लीमन यांच्या विरुद्धात. सेमीफायनल बिग मॅच आहे, डू ओ डाय, जिंकला तो थेट प्रवेश करेल फायनलमध्ये. असा सामना पाहतो शिवतीर्थ मैदान वाशीमध्ये रंगलेला के एस के पर्व दुसरं 2019. परी इल्लीमन एका बाजूला तर दुसऱ्या बॉलवर क्षेत्ररक्षण करताना अर्जु इल्लीमन राईट हॅम रॉन द विकेट. सुजित मोरेचा हा चेंडू आकाशामध्ये होते, उंची जास्त लांबी, ओ हो झेल पकडला होता जवळ जवळ, झेल पकडला आणि फलंदाज बाद. हे ऍक्शन थोडीशी मागात पडली असती, कारण ऍक्शन मध्ये जर चेंडू जर टाकला तर फलंदाज बाद आहे. घेर घेतल्यानंतर क्विक त्याने चेंडू उडवण्याचा जल्लोष केला, फलंदाज बाद. 18 धावसंख्या धावफळकावर असताना 19 धावसंख्या धावफळकावर 19-4 विकेट. अतिशय बिकट परिस्थिती, ज्याच्याकडून मदार होती ज्याच्यावर बराच आज धरून होता तो जयदीप जाधव हाही परतला तंबूच्या ऐश्र्याला.
तर प्राइस सेन्सेस आहे, सेन्सेस मार्केट ते वाढलं जातं. बाला आदरणीय बाला जाधव यांच्याकडून अजून 1000 रुपये वाढले जातात. आरजी एलिव्हनच्या गोलंदाजाला हॅट्रिक घेतली तर इजाफा झालाय रकमेमध्ये, 4000 रुपये रोख दिले जातील. राईट आर्म राउंड द विकेट सुजित मरीकमदिंग बन फुलेंचा चेंडू होता, चेंडू यांनी वाट बघितलं, बॅटचा हलसा हलकासा फेस ओपन केला आणि त्याला ड्राईव्ह केलं तर अप ड्राईव्ह थेट जाईल हातामध्ये, एक सिंगल घेतली आणि धावा नेल्या 20 वरती संघाच्या, 4 गडी बाद 20. पहिल्या विकेटचं पतन झालं होतं, 8 वर पहिला झटका बसला होता, त्याच्यानंतर मात्र विकेट अंतराळाने पडत गेल्या. अशा मध्ये 4 विकेट गेल्यानंतर किरण नलावडे आणि रोहितला मात्र थांबून ठेवायला लागेल. परी इलेव्हनला जर समाधान वेल स्कोर उभं करायचं असेल, ती फलंदाजी जुळणं, ही पार्टनरशिप जुळणं अतिशय महत्वाचं असणार आहे. गोलंदाज सुजित मोरे आपलं दुसरं आणि संघाचं तिसरं षटक टाकताना लवली बॉलिंग, गुंडलेंचा चेंडू होता स्केट झाला, पण चेंडू हातून जरी सटकला पण काय समर्पित आहे ते खेळाडू. शत्रक्षाने बाजू मात्र लावून धरली, योग्य साथ दिली आतापर्यंतचा. जर एक मे झेल सोडला तर पूर्णपणे वर्चस्व गाजवले शत्रक्षाने. व्हेरी वेल फिल्डिंग इन द सराउंडिंग डीप बाउंड्री लाईन, कौतुक करायला लागेल शत्रक्षाने. चांगलं जबरदस्त असिस्ट पार्टी, इज अ गुड कमांड, इज अ कॅप्टन सिंग, इज गुड लीडर ऑफ द अर्जुन 11 राईट हॅम राउंड द विकेट. ग्रेट बॉलिंग यार, काय गोलंदाज आहे. लो फुल टॉस, अतिशय घातक चेंडू असतात, खेळण्यासाठी मोठे फटके माझ्यासाठी राम शिंदे. या म्हणजे गोलंदाजाचा अनुभव बोलतोय, कारण नो लूज फुल टॉस, नो हपवाली, इज एक्झॅक्टली अपसाइड ऑफ स्टंप अँड फ्लॅट फुल टॉस. सुरेख गोलंदाजी, या अनुभव आहे एम एस गोटोले कडून घेतले, त्याच्या अगोदर गावदेवी जुगाव हे नेतृत्व याच्यावर खेळताना, मग तो महेंद्र पाटील असो मॅन फ्रॉम जुगाव, रामचंद्र पाटील सारखे ज्येष्ठ खेळून बऱ्याचशा गोष्टी या सुजितमध्ये आत्मसात केलेल्या आहेत. आयटम राउंड द विकेट जोरदार मारण्यात बंदून आझादी दिली नाही, सरळ चेंडूला दिशा दिली, मिड विकेट स्वेल, मिड विकेट काहू कानून येतो. शत्रक्षणाची तारीफ करायला लागेल, एकही शत्रक्षण लूज फिल्डिंग, मात्र डीप बाउंड्री लाईन मध्ये अजूनपर्यंत एक चौकार दिला नाही, 2 चौकार वाचवले. सुरेख झेल टिपले, या तो मन जखडून ठेवलाय परी इलेव्हन संघाला या ठिकाणी या वेळेला. 4 बाद धावसंख्या लागली धापळकर 23. तिसरं षटक प्रगती पर्व असताना 3 षटकांची समाप्ती, 3 षटक संपतात, 23-4 गडी बाद 23 loss of 4 wicket इन फर्स्ट सेमी फायनल परी इलेव्हन. आई डीजे एक मधुर संगीत लेकर, डीजे अपडेट. किरण घाडगे, संतोष भोसले, जयदीप जाधव, सुशील सोनकर परतल्यानंतर किरण नलावडे आणि रोहित आहे त्या खेळपट्टीवर. आस लावून धरलेला संतोष देसाई या फलंदाजी कधी करेल. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 12 चेंडूमध्ये 30 धावा धावपळ लागल्या तर मे बी फाईट कुठेतरी मात्र थोडं मात्र टक्कर देऊ शकतात, पण 12 चेंडूमध्ये 30 धावा येणे गरजेचं आहे. कारण विचार केला क्षितिज मोरे इज अ टॉप ऑफ द बॅट्समॅन, पहिला आहे निखिल जाधव 142, त्याच्यानंतर क्षितिज मोरे आहे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा लुटणारा 138. जोरदार पार केला, 20 गॅप पायानं अडवण्याचा पत्र निष्फल, चेंडू दंदन करी सीमापार, दिलासा देणार हा चौकार, 4 रन डीजे. वसंत फुलताना हा चौकार मात्र कुठेतरी धावसंख्येला फुलवणार मात्र ठरणार, 4 ने धावसंख्या झेप घेते 27 वर. हा फटका आला चौकारला बॅट मधून या वेळेला रोहितच्या, फाइंड द गॅप एकदा चूज करायला लागले, निवडायला लागतील मोठे फटक्यांसाठी, विकेट सांभाळायचं निवडण, सिलेक्ट द बॉल टू मॅक्सिमम, इट द बाउंड्री लाईन बाहेर. गोलंदाज राईट आर्म उर्दू विकेट, ओ ग्रेट फ्लाइट डिलीव, सुरेख चेंडू फ्लाइटला मारत हात चकला गेला, लालसा दिली होती पुढे येऊन केल, ही फ्लाइटची करम होती ती. गोलंदाज निखिल सतपाल, लवली बॉलिंग यार, जाते आपले बॉलिंग बॅक समोर रोहित, बॅकवर्ड शॉर्ट पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन, डीप पान लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, राईट आर्म ओढते पुढे सरसावले, त्याच्यानंतर जसा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट येणार तसा चेंडू गतिवान टाकला, चेंडूला दिशा दिली मिड विकेटला, शतकने मात्र आज कमाल केली. जमेची बाजू दिसते या वेळेला अर्जुन 11 याचे क्षेत्रक्षय, सर्वच्या सर्व जे फिल्डर क्षेत्रक्षय त्याने आज कमाल केली, योग्य साथ दिली, फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला, त्यासाठी प्राईज मात्र लावलं आदरणीय बाला जाधव यांनी हॅट्रिक साठी
अर्जुन लेण्याच्या गोलंदाला रोख रुपये 4000 गोलंदाज येतोय पुढला चेंडू घेऊन निखिल संकपाल ओ इथे मात्र जेंटलमॅन क्रिकेट क्रिकेट पेक्षा मात्र मन जिंकली यावेळेला मिलिन जेंटलमॅन क्रिकेट खेळताना फलंदाज किरण नलावडे तीन चेंडूचा खेळ अडचणीत आणलाय परी इलेव्हनला अर्जू इलेव्हनच्या गोलंदाज मानस कमिटमेंट केलं होतं तोच कर्णधार 70-75 पण इथे मात्र कर्दन काल टेकतोय जी पोषक होती सकाळपासून खेळपट्टी तिने मात्र दगा फटका द्यायला सुरुवात केली का मी म्हणेन गोलंदाजे जे चेंडूची जे बोट आहेत गोलंदाजे बोट गोलंदाजांचं ते मात्र जादू करतात हे मात्र निश्चित म्हणावं असं वाटेल गोलंदाज चालले की खेळपट्टीने मात्र उग्र रूप धारण केले ते सांगणे कठीण आहे स्थिती खराब आहे 28-5 गडी बाद इथे थोडासा जोरकस टाकण्याचा प्रयत्न केला तो मात्र असफल ठरला दिशायन चेंडू वाईट चेंडू एकदम अतिशय महत्वपूर्ण येते 10 फटकांमध्ये परी इलेव्हनच्या पहिल्या सेमीफायनलचा सामना 29-5 गडी बाद 29 लॉस ऑफ नाव कॅप्टन लीडर संतोष देसाई फेसिंग टू द निखिल संकपाल ओ हो हो व्हाट अ बॉल यार फिरकीची फिरकीन मात्र गिरकी घेतली कप्तान लीडर संतोष देसाई जी काय बॉल होता टप्पा पल्ला स्विंग केला लेपर केला आणि वळवल्यानंतर काय सुरेख चेंडू हातात गेला विसावला गेला विकेट किपरच्या लवली बॉलिंग यार सुपर बॉलिंग चौथं षटक लागलं जातं धावा लागल्यात फक्त आणि फक्त 29 परी 11 राईट आर्म उर्दू विकेट ओ जोरदार मारण्याचा प्रयत्न उंची जास्ती लांबी कमी झेल न घेता थांबला गेला शत्रक्षण लॉंग लेगला लॉंग लेगच्या फायनल लेग मध्ये शत्रक्षण सुरेख चेंडू फेक धाव मिळेल फक्त कॅप्टन देसाई संतोष देसाईने फक्त एक ने खाता करतो कॅप्टन संतोष देसाई एक ने धावसंख्या वाढते यावेळी परी इलेव्हनची 4 षटकांची समाप्ती होते अडचणीत आहे आणि धावा लागल्यात फक्त 30-5 गडी बाद 7 चेंडूचा खेळ शिल्लक बघूया के एस के प्रीमियर लीग 2019 पहिला कोणता संघ हा फायनल मध्ये प्रवेश करतोय त्यामध्ये चाललेला पहिला सेमीफायनलचा हा बॅटल आणि मध्ये डेथ वर स्लॉगिंग वर फेकण्यासाठी टाकण्यासाठी गोलंदाजात अर्जू इलेव्हन कडून लांब लचक असा रनम घेऊन चलगती गोलंदाज समोर कॅप्टन कोण आहे गोलंदाज विदेश पहिलाच ट्रॅप आखलं होतं टायमिंग चुकलं नाराज असणारे फटक्यावर स्वतः कर्णधार कर स्वस्त मध्ये कॅप्टन रिटर्न बॅक इन द पवेलियन 6 विकेट फेल डाऊन परी इलेव्हन आणि कुठेतरी मात्र परी इलेव्हनचे बाकी आहे आणि गोलंदाज शेवटचं षटक घेऊन सुदेश हो केलं लांब लचक या फटक्याची अत्यंत नितांत गरज आहे या वेळेला तो फटकाला बॅट मधून रोहित
फटका अजून या चार चेंडू चार चेंडू मध्ये कमाल करायला लागेल याच रोहितला पूर्णपणे निर्भर असणार भवितव्य आमदार असणार रोहित वरती गोलंदाज जर आयटम हो जो ते तरसा चेंडू बॅट अंगावर लागल्यानंतर अपील केली होती पॉलिथ्रू मध्ये जात झेल घेण्याचा प्रयत्न पण झेल नव्हता अंगाला लागल्यानंतर हा चेंडू अडवला होता सिद्धेशने शेवटचा चेंडू षटक टाकताना तीन चेंडू अजून बाकी आहेत एक षटकाराला पहिली विकेट मिळली होती संतोष देसाईची दुसरी विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र चेंडू लागला होता अंगाला तीन चेंडूचा खेळ शिल्लक गोलंदाज सिद्धेश कमजिंग बोलतो रोहित चांगला पट्टा अलॉंग द ग्राउंड कार्पेट कार्पेटच्या सहाय्याने माझा ड्राईव्ह केलं होतं अप ड्राईव्ह केलं होतं थेट गेलं होतं क्षेत्ररक्षण हातामध्ये दहा फक्त मिळेल एक धावसंख्या वाढते 37 वर 37 सहा गडी बाद 37 लॉस ऑफ सिक्स शेवटच्या दोन चेंडू शिल्लक अखेर दो गेंदे आणि शेष या इनिंगचे एस एम ए बॉलच्या पहिल्या डबातील दोन चेंडू अजून शिल्लक गोलंदाज सिद्धेश समोर नवीन आलेला फलंदाज वैभव फटका चांगला टायमिंग चुकलं सरळ हातामध्ये पण वायरीच्या याच्यामध्ये चेंडू मात्र नीटचा दिसला नव्हता चकला गेला आणि चेंडू चौपट ट्राय होईल आणि इथे तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये मध्ये फलंदाज बाद दोन धावा पूर्ण केल्या होत्या तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये सातवा गडी बाद तरी इलेव्हनला सातवा विकेटचं पतन धावसंख्या 39 सात गडी बाद 39 कोयना सोसी कंधाटी क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत के एस के प्रीमियर लीग 2019 मध्ये तमाम प्रेक्षकांचं खेळाडूंचं आणि जे जे वर्ल्ड टेनिस क्रिकेट या थेट वाहिनीशी जोडल्यात युट्यूब वरती त्या तमाम प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत काय क्रिकेट आहे काय क्रिकेट 2016 पासून खरोखर नवी मुंबई प्रीमियर लीग अग्रिकोली प्रीमियर प्रीमियर लीग पाहिल्यानंतर एक प्रेरणा घेतली आणि तिथेच मात्र अनोखं रूप सादर करताना के एस के प्रतिष्ठानचं केएसके प्रीमियर लीग आणखी एक झटका धावसंख्या आहेत त्या ठिकाणी गडी मात्र बाद झाला आठवा आठ गडी बाद 39 धावा अखेरचा चेंडू अखेरी तर षटक संपलेलं आहे पाच षटकांचा खेळ संपला 39 धावा फक्त 40 धावांचं आव्हान प्रति षटकामागे आठ धावांच्या सरासरीने पहिले सेमीफायनल जिंकण्यासाठी टार्गेट सेट केलं परी इलेव्हन संघानं या वेळेला अर्जुन इलेव्हन समोर 40 धावांचं 40 धावांमध्ये काय घडामोड होतील तोपर्यंत आपण निश्चित परतू मैदानामध्ये त्यापर्यंत दुसऱ्या सेमीफायनलचे नाणेफेकीचा आवाज देतो मी या वेळेला दोन संघ कोण कोण आहे दीपक दादा युवा प्रतिष्ठान श्री आहे ना सेमीफायनल टॉस साठी दीपक दादा युवा प्रतिष्ठानचा कर्णधार आणि श्रेया इलेव्हनचा कर्णधार बोथ कॅप्टन कम ऑन द टॉस का बॉस या मंचावर या नाणेफेक असेल दुसऱ्या सेमीमध्ये तोपर्यंत पहिल्या सेमीचा पहिला पार्ट अर्थातच पहिला भाग म्हणजे एक इनिंग संपली पहिल्या इनिंगमध्ये टॉस जिंकण्यात थोडासा नाराज असणार कारण संतोष देशमुख राम शिंदे या टॉस का बॉसमध्ये उरलेल्या 75-70 धावा काढायला आम्हाला आवडेल पण ते मनसुबे मात्र धुळीस मिळवले खरोखर आशिष पार्टे या कर्णधाराने काय तोफखाना धरला त्याच्यानंतर गोलंदाजी केली होती पहिले षटक सुजित मोरे दोन षटक टाकली धावा दिल्या फक्त 13 हा अनुभव बोलून गेला सुजित मोरे त्याच्यानंतर पहिलं दुसरं षटक घेऊन असं कॅप्टन आशिष पार्टे धावा दिल्या फक्त 10 तिसरं षटक चौथं षटक निखिल संकपालनं 7 धावांचं आणि अतिशय महत्वपूर्ण जे षटक होतं सिद्धेश हाणामध्ये धावा दिल्या 9 ओ टू राम शिंदे या दुसऱ्या सेमीफायनलच्या टॉस साठी जातील राम शिंदे टॉस का बॉस या व्यासपीठावर धन्यवाद संदीप सर यानंतरचा दुसऱ्या सेमीफायनलचा सामना या ठिकाणी या शिवतीर्थ मैदानावरती रंगणार होतो म्हणजे श्रेया इलेव्हन विरुद्ध दीपक दादा युवा प्रतिष्ठान या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे दीपक दादा युवा प्रतिष्ठान संघाचे संघनायक आणि श्रेया इलेव्हन संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत सन्मान्य विजय शिंदे संघ मालक संघनायक आणि केएसकेचे विद्यमान अध्यक्ष दीपक दादा युवा प्रतिष्ठानच्या संघनायकांना विनंती कृपया आपण ताबडतोब सामना सुरू व्हायच्या अगोदर नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी शिवतीर्थ मैदान वाशी या ठिकाणी केएसके प्रीमियर लीग 2019 पर्व दुसरं
असे उत्कृष्ट अशा प्रकारचे एक दर्जेदार स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते आणि या स्पर्धेचा आजचा अंतिम आणि शेवटचा दिवस पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी मैदानामध्ये चालू होतो म्हणजे परी इलेव्हन विरुद्ध अर्जू इलेव्हन. परी इलेव्हन संघाने या ठिकाणी 30 चेंडूंचा सामना करत असताना फक्त 40 धावसंख्या धावफलकावरती लावलेल्या आहे. आता मात्र या 40 धावसंख्येचा धावला पाठलाग करत असताना अर्जू इलेव्हन संघ कशा प्रकारचं या ठिकाणी फलंदाजीचं प्रदर्शन करतो ते पाहायचं. तत्पूर्वी या ठिकाणी आपण टॉस का बॉस मध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करणार आहोत. तो म्हणजे या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना ए गटातील या ठिकाणी दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे तो म्हणजे श्रेया इलेव्हन विरुद्ध दीपक दादा युवा प्रतिष्ठान. कृपया दीपक दादा युवा प्रतिष्ठानचे संघ मालक आपला कर्णधार या ठिकाणी टॉस का बॉस मध्ये पाठवायचा आहे. नक्कीच एक उत्कृष्ट अशा प्रकारचे स्पर्धा या संपूर्ण आयोजकांनी सन्मान्य संतोषजी देसा अरुणजी कदम सोपानजी मोरे त्याचबरोबर चला सामन्याकडे मळणार आहोत. पण जसे दोन्ही कप्तान येतील सेकंड सेमी फायनलच्या मी आवाज श्री इलेव्हन दिली होती आणि दीपक दबा यू प्रेस्टन जसं कर्णधार येतील आवाज असेल राम शिंदेजी. पण तर सामन्यामध्ये जाऊया कारण वेळ सरत चालल्या आहेत. जे परिचय आहेत सावळ्या मात्र मोठ्या मोठ्या होत चाललेल्या आहेत. अंधार लवकर पडतो या हंगामामध्ये त्यामुळे आम्हाला थांबून जळणार नाही. वेळ अतिशय महत्वपूर्ण असणार तर 40 धावांचा स्मॉल टार्गेट. पण क्रिकेट आहे, क्रिकेट इज ग्लोरियसली अनसर्टंटी गेम ऑफ चान्स. काही होऊ शकतं, अनिश्चिततेचं खेळ. उदाहरणार्थ द्यायचं असेल लो स्कोर मॅच आहे इथं शारजा 1984 इंडिया वर्सेस पाकिस्तान. इंडिया फर्स्ट इनिंग इन 50 ओव्हर्स 125 धावा सहज गत्या पार करेल असं वाटलं होतं. पण सुनील गावस्करचे ते जबरदस्त चार झेल 87 धावांमध्ये संपुष्टात कोलॅप्स केलं होतं पाकिस्तानला. ह्याच्यामध्ये असे फोलंदाजी जर टाकली मयूरनं त्याच्याने इन गोलंदाजी जर चपळ चपळ चमक दाखवतात तरी तो सामना 1984 यादगार याच्यामध्ये जाईल. जोरदार फटकार कॉमेंटेटर तो शब्द मी खोटं ठरवणार असा सांगणारा फटका. काय घणघणीत सुरुवात. फलंदाज आहे क्षितिज मोरे त्याने तब्बल या अगोदर 138 धावा आणि या षटकाराने मात्र तो पुढे गेला. दीपक दादा युवा प्रतिष्ठानचे कर्णधार. व्हॉट अ ग्लोरियसली स्टार्ट ही प्लेट कोपर केने युग दबंग क्षितिज मोरे शॉर्ट टर्नमेन शॉर्ट फाइन लेग व्हेरी क्लोज ऑफ द बॅकवर्ड स्वीप पॉइंट अँड शॉर्ट एक्स्ट्रा कवा. मयूर कम्सिंग बोर्ड टू क्षितिज. काय फटका यार अवे फ्रॉम द बॉडी. बिग गॅप बिटवीन बॅकवर्ड पॉइंट अँड गली. चेंडू जातो सरळ सीमा पार 4 रन 6 and 4. दोन चेंडू मध्ये 10 धावा. Attacking is a good option of the low score match. श्रेय इलेव्हनचे कर्णधार विजयजी शिंदे केएसकेचे विद्यमान अध्यक्ष संघ मालक आणि कर्णधार अशा प्रत्येक भूमिकेमध्ये या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो मी आपल्या केएसकेचे विद्यमान खजिनदार वसंत शिंदे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी मी विनंती करतो केएसकेचे विद्यमान खजिनदार वसंतजी शिंदे यांच्या शुभहस्ते. यानंतरचा होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना श्रेय इलेव्हन विरुद्ध दीपक दादा युवा प्रतिष्ठान. नक्कीच या ठिकाणी दीपक दादा युवा प्रतिष्ठान कर्णधार गणेश शेलार यांनी या ठिकाणी नाणेफेक जिंकलेले गणेश शेलार यांच्यासाठी माझा प्रश्न असेल. गणेश शेलार या ठिकाणी आपण 3 दिवस सुंदर अशा प्रकारची उत्कृष्ट अशी दर्जेदार स्पर्धा खेळलेला आहात आणि ही स्पर्धा खेळत असताना 3 दिवसाचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. आपला संघ खूप अशा प्रकारचा चांगला फॉर्म मध्ये कारण प्रत्येक संघांचे तुमच्या संघाने प्रत्येक मॅच जिंकलेली आहे आणि आता आपल्याला या ठिकाणी श्रेय इलेव्हन सोबत 2 हात करायचे आहेत. श्रेय इलेव्हन मध्ये सुद्धा निखिल जाधव यांच्यासारखे एक दुलंदर फलंदाज आहेत आणि मग या ठिकाणी श्रेय इलेव्हन संघाबरोबर खेळत असताना प्रथम आपण नाणेफेक जिंकून काय निर्णय घेणार आहात आणि जरा निर्णय तुमचा काय. आम्ही पहिली फिल्डिंग करणार.
प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना निखिल जाधव सारखा एक धुरंधर फलंदाज विजय शिंदे आहे, त्याचबरोबर अरुण कदम सारखा एक जबरदस्त अशा प्रकारचा केएसकेचा स्टार खेळाडू आहे. आणि प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना कशा प्रकारची स्ट्रॅटेजी असेल, कशा प्रकारे गोलंदाजीचा मारा तुम्ही या ठिकाणी श्रेयलेवनच्या फलंदाजांसाठी करणार आहात? निखिल खूपच टचमध्ये खूप चांगला खेळतोय, खूप चांगली बॅटिंग केली तिन्ही मॅचमध्ये त्यांनी, तर आम्हाला त्यालाच थोडं अडवायचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच, म्हणजे तुम्हाला निखिल ठिकाणी रोखणं खूप गरजेचं आहे आणि तशा प्रकारची स्ट्रॅटेजी तुम्ही करणार आहात. तर या ठिकाणी श्रेया इलेव्हन संघाचे कर्णधार विजय शिंदे या ठिकाणी यांना या ठिकाणी प्रश्न विचारतो. विजय शिंदे, नक्कीच या ठिकाणी आपल्याला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय आलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना मगाशी संतोष देसाईने या ठिकाणी सांगितलं की प्रथम फलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण प्रथम फलंदाजी केल्यानंतर एक चांगला स्कोर या ठिकाणी उभा करता येतोय. तुम्ही काय करणार आहात, म्हणजे तुमची फलंदाजीची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे? नक्कीच, आमचा उद्घाटनीय सामना झाला, या सामन्यामध्ये तब्बल आम्ही 5 षटकामध्ये 91 धावा फलकावरती लावते. निखिल ऐकवान जो खेळाडू आहे चांगला प्रोफेशनल लेवलला खेळतो आणि त्याच्या जीवावरती त्याने 2 अर्धशतकं फलकावर लावली. मगाच्या सामन्यामध्ये देखील त्यानं चांगली फलंदाजी केली आणि त्याची फलंदाजी जर भरली तर निश्चित रूपाने आम्ही 70-80 धावांचं आव्हान या दीपक दादा युवा प्रतिष्ठानच्या समोर ठेवू, कारण हा संघ देखील बलाढ्य संघ आहे. 4 सामने त्यांनी लगातार जिंकलेत आणि फलंदाजीचं भरणं या संघामध्ये जास्त आहे, त्यामुळे जास्तीत जास्त आव्हान ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्कीच, दीपक दादा युवा प्रतिष्ठान या संघाने 4 सामने जिंकलेला आपण स्वतः या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि 4 सामने जिंकलेला संघ म्हणजे नक्कीच त्यांच्या प्रत्येक खेळाडूंचं मनोबल हे उंचावलेलं आहे आणि मग त्या संघाच्या प्रत्येक खेळाडूला त्या ठिकाणी आपल्याला रोखायचं आहे. आणि मग निखिलची फलंदाजी तर आहेच आपल्या समोर, परंतु निखिल सोबत आपण किती धावांचं टार्गेट धाव फलकावरती लावणार आहात? नाही, निखिलची फलंदाजी जर चांगल्या प्रकारे झाली जशी फलंदाजी त्याने आता 3-4 मॅचमध्ये केली, तशीच फलंदाजी जर त्याने केली तर आणि त्याच्या जोडीला चांगले समीर मनोजदा आहेत जे आफ्टर 40 वरती आहेत आणि अरुण आहे, मी आहे, तुषार आहे, असे प्रचंड फलंदाजीचा भरणा आमच्या इकडे देखील आहे. आम्ही 70-80 धावा किंवा 80-90 धावांचा टार्गेट ठेवण्याचा नक्की प्रयत्न करू. नक्कीच, दोन्ही संघाच्या संघाने या ठिकाणी केएसके प्रीमियर लीगच्या वतीने शुभेच्छा देतो आणि या सेमीफायनलला आपल्याला सर्वांना मनापासून शुभेच्छा. पुन्हा एकदा जातोय संदीप सरांकडे, धन्यवाद. थँक्यू रामशिंदे, थँक्यू सो मच. 16 धावा, पूर्ण चित्र स्पष्ट केलं, घणघणी सुरुवात, पण क्षितिज परतल्यानंतर मध्ये सामन्याचे सूत्र मात्र यावेळी निखिल संकपाल आणि सचिन मोरे आपल्या हाती घेतोय. अतिशय महागडं षटक, जे अपेक्षा होती यावेळेला, यापूर्वीचे जे सामने झाले. उमेश सामंत आहे आमच्या जुडल्या समालोचक, हार्दिक स्वागत आहे उमेश तुझं या कॉमेंटरी बॉक्समध्ये. तत्पूर्वी पहिलं षटक टाकताना कुठे तिथं दिशा टप्पामध्ये उसरायला भाग पडलं होतं, त्याचं खरं कारण होतं या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ज्याने कोडल्यात क्षितिज मोरे. सफल म्हणून पहिल्या चेंडूवर दणका दिला, पहिल्या षटकाने खातं खोललं, दुसरा चेंडू त्याने जबरदस्त कट केला, चौका वसूल केला आणि खरोखर थोडंसं दडपण आणलं होतं. विकेट जरूर मिळवली पण धावा मात्र जास्त मोजल्या, 16 धावा लागतात धावपळकावर, 44 धावांचं लो स्कोरिंग हे समोर असताना लक्ष, घणघणीत सुरुवात, अटॅकिंग आक्रमक वृत्ती ही आत्मसात केली होती आणि त्याचा दणका दिला होता क्षितिजनं. विकेट गेली क्षितिजची पण रोखठोक जबाब देताना 16 धावा पहिल्या षटकामध्ये त्याने कुठून काढल्या. एक गडी बाद 16, लक्ष 40 धावांचं, आणखीन 24 धावांची आवश्यकता, 24 मोर रन रिक्वायर्ड. येणार चेंडू 24 चेंडू आणि 24 धावा असं पहिलं सेमी फायनलचं लक्ष अर्जू इल्लीमना समोर आहे. के एस की प्रीमियर लीग 2019 मध्ये पहिला सेमीफायनल आपण पाहतो, शिवतीर्थ मैदान वसीगाव, राईट आर्म उर्दू विकेट, व्हेरी गुड शॉट, लवली स्वीप ऑफ द डीप स्क्वेअर लेग, दन दन के चेंडू सीमा पार, लवली शॉट यार, फ्लॅट दिली, फ्लॅटला कसं खेळावं, स्वीपनं कसं जावं पुढं, इज अ हँड अँड आय कॉर्डिनेशन, लवली 4 रन, 4 ने मजल घेते 20 वर, जशा तसं उत्तर, इटका जबाब पत्थरशी द्यायला सुरुवात केलेली आहे. कुठे जास्त पैकी गोलंदाज आपल्याला अडचणीत आले, त्यापण अडचण मात्र निर्माण केले, पलटवार केले फलंदाजाने गोलंदाजावरती. एक गमक समजले, याची रणनीती समजली पहिल्यापासून, इज अ गुड कॅप्टनशिप लीडरशिप आशिष पाटे, सजेस्ट करून पाठवतो आशिष पाटे. सुजित मोरेचा दांडगा अनुभव कामी येतोय अर्जू इलेमसाठी, राईट आर्म उर्दू विकेट, फ्लॅट दिली, स्विंग होईल त्याच्यानंतर ऑफ साईड मिड स्टंपला स्टान्स घेतल्यानंतर डायरेक्टली हिट केला, लवली फिल्डिंग ऑफ द शॉर्ट मिड विकेट विजन एरिया, चांगलं क्षेत्ररक्षण होतं परंतु सुरक्षित होता, ताळमेळ चांगला होता दोन्ही फलंदाजामध्ये, सचिन मोरे अँड निखिल संकपाल, गुड कम्युनिकेशन, आखोमे इशारा करत, डोळ्यांच्या डोळ्यामध्ये इशारा करीत धाव चोरली होती 14, एकने धावसंख्या पुढे सरकते 21 वर, लक्ष 40 धावांचं, परी इलेव्हनचं
अर्जुसाठी, अर्जु एलेम साठी पुढे बॅकफुटवर गेला, दिशा दिली, स्वेअर लेगचा टप्पा मात्र खरोखरच अंदाज जो बांधला होता तो अंदाज चुकीचा ठरवला, चेंडूने उंची घेतली, मस्त करून दस्तक देता हा चौकार चार रन धावसाठी। दुसरा चौकार येतो निखिल संकटच्या बॅट मधून, आपण पाहतो अतिशय दे देपीमान देखणं लाजवाब असं केएसके प्रीमियर लीग 2019 पर्व पहिलं केएसके पर्वदार 18 पाहिले होते उपरी, त्यामुळे सगळं होतं अतिशय जबरदस्त सहकार्य केलं होतं योगेश भोईर त्यांचे बंधू तमाम कोपरी इलेव्हन रिद्धी सिद्धी या संघानं, त्याचबरोबर पुरुषोत्तम भोईर साहेबांना चांगलं योगदान दिलं होतं, सहकार्य केलं होतं, रिव्हर्सचा अटेम्प्ट केलं, लागला तर आबाद उकला तर बर्बाद असं म्हटलं जातं फटक्याला, रिव्हर्स स्वीप साजिक मोहम्मद ऑफ द पाकिस्तानी इज अ गुड अटेम्प्ट ऑफ द फर्स्ट टाइम, त्याच्या अँडी फ्लॉवर इज अ बेस्ट स्टॉप, केवी पीटरसन इज लाजवाब रिव्हर्स स्वीप, जॉन्टी रोड्स एबी डिविलियर्स इज फॅन्टास्टिक इन द रिव्हर्स स्वीप, त्याचे धावा मिळतील एक, संघाची धावसंख्या जाते पुढे सरकते ते 26 वर, व्हेरी क्लोज दारापाशी जवळजवळ आलेला आहे, पण काही होऊ शकतो क्रिकेट आहे। दुसरं षटक टाकताना गोलंदाज विजय विचारे हाला परी इलेवन, विजय विचारे पुढला चेंडू लेग ब्रेक बघितलं, चेंडू मात्र मिडल स्टम म्हणून जास्त वळाला होता, लेग ब्रेक हे मणगाटून टाकतात, मणगाटून टाकताना मात्र विक्रम मात्र नोंदवला होता गोलंदाज सेंट वॉन, काय मणगाटातील जादू होती, त्यापण मणगाटातून हा गोलंदाज टाकताना चेंडू लेग ब्रेक इथे हुक केला चेंडू मात्र सरल हातून सामना जवळ जवळ आपल्या निष्ठून गेलाय, या प्रकारे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, इले फुल्ली सरेंडर ऑफ द क्लोज ऑफ द बाउंड्री लाईन, चार रन डीजे ओ षटकार माफ करा षटकार। तेहतीस धावा, तीन षटकाची समाप्ती होते, दोन षटकाची समाप्ती होते, चित्र स्पष्ट केलंय, 18 चेंडू खेळ बाकी आणि 7 चेंडूची 7 धावांची आवश्यकता, 18 गेंदे और केवल मात्र 7 रन की जरूरत इन मेगा फायनल में पोहोचने के लिए। काय क्रिकेट होतं, एक वेळ वाटलं संतोष देसाई यांचा संघ, परंतु काही अंतराने विकेट पडत गेल्या, धावा मिळाले नाही, अडचणीत आणलं, त्याचं खरं कारण क्षेत्ररक्षण एक सुरेख साथ होती गोलंदाजांना, 18 चेंडू 7 धावांचा, पहिला चेंडू हुकूमत गांधाचा प्रयत्न केला होता लांब लचक फटका मारून सामना लवकर फिनिश करू आणि थोडासा वेळ आहे तो वेळ आपण केएसके प्रीमियर लीगला त्याचं सहाय्य करू अशी फटकेबाजी चालू आहे अर्जु इलेव्हन या संघाची, 7 धाव फक्त दूर आहे आपलं स्वप्न साकार करण्यासाठी, मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी अर्जु इलेव्हन, अर्जु इलेव्हन साठी जोरदार बार केला, सूर्याचे किरण आली होती पण सूर्याचे किरण आल्यानंतर काही उपयोग होणार नव्हता, चेंडू खूपच उंचावर गेला शेमारेषेला गगनचुंबी, पण पावलं योग्य होती, पण चेंडू टाकण्याची जी कला होती अतिशय सुंदर होती, किरण गाडगे निष्फळ ठरला याच्यावर बरंच भवितव्य अवलंबून होतं फलंदाजी करताना, तो निखिल इथे गोलंदाजी टाकताना एक धावांची आवश्यकता, अर्जु इलेव्हन इथे चेंडूला टर्न केले स्वेल लेगला आणि सह दिमागदार असा विजय, 80 विजय सहज गत्या चीत केलं, दारून पराभव मात्र इथे पाहायला मिळतोय परी इलेव्हनचा, हार्ड लक परी इलेव्हन अँड कॉंग्रॅच्युलेशन, सलग दुसऱ्यांदा दुसऱ्या वर्षी अर्जुन इलेव्हन फायनल मध्ये पोहोचले, अभिनंदन पर्व 2018 कोपरीमध्ये अर्जुन इलेव्हन हा पोहोचलेला होता, ओ विजेता ठरलेला होता फायनल मध्ये तर गेलाच होता, विजेता ठरलेला होता तोच इलेव्हन अर्जुन, सलग दुसऱ्यांदा अभिनंदन अर्जुन, अर्जुन इलेव्हन ही टीम आहे अर्जु इलेव्हन, सन्मान श्री विकास भाई कदम समाजसेवक कोपरी, बाकीचे अर्जु इलेव्हन बाकी खूप हार्ड लक बॅड लक मी म्हणेन श्री सगाराम सेठ कदम परी इलेव्हन गोगवे, हार्ड लक संतोष देसाई, खरोखरच येल म्हणता क्रिकेट काय दृश्य आहे काय नजारा आहे,
क्रिकेटच्या मैदानामध्ये हाय क्रिकेट कसं किती उच्च दर्जाची ही स्पर्धा जाते बघा. ज्या आंतरराष्ट्रीय प्रमाणे हा हस्तालंबन करताना हारल्यानंतर ते दृश्य शिवतोर्च मैदान वाशी मध्ये के एस के प्रीमियर लीग 2019 च्या सन्मानित म्हणून अतिशय उंचावर चाललेली स्पर्धा. म्हटलं जातं क्रिकेट हारलो त्याचा गम नाही, जिंकणाऱ्यांचं खरोखर अभिनंदन करावं, त्याला येणाऱ्या गाळ्यासाठी नेक्स्ट मॅच साठी त्यांना शुभेच्छा कशा द्याव्या हे शिकण्यासारख्या मैदानामध्ये. खूप खूप अभिनंदन मी म्हणेन.